ओरायन मॉलने रायगडमधील महिलांसाठी आयोजित केलेली मोदक स्पर्धा ही गृहिणींच्या पाककौशल्याला वाव देणारी असून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघून अत्यानंद झाला असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि स्टार प्रवाहवरील आनंदी या भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकर यांनी या मोदक स्पर्धेच्या यशस्वी गृहिणींना बक्षीस देताना केले. यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, डायरेक्टर मनन परुळेकर, दिलीप भाई करोलिया, प्रियंका मॅडम यांच्यासह गृहिणी उपस्थित होत्या. 49 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक असे मोदक बनविल्याने परीक्षकांना सुद्धा नंबर काढणे मोठे कठीण काम होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवानी घरत यांनी पटकाविला, त्यांना आयपॅड बक्षीस देण्यात आले, तर द्वितीय क्रमांक भाग्यश्री पाटील यांना मिळाला, त्यांना ट्रॅव्हल बॅग देण्यात आली. तृतीय क्रमांक कविता दळवी यांनी पटकाविला असून त्यांना मिक्सर देण्यात आला, तर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून रितिका गायकवाड यांना देऊन फेस किट भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक सागर चव्हाण यांनी केले. मोदकांमध्ये पण एवढे व्हेरिएशन आपण करू शकतो हे मी खरंच आधी आल्यावर बघितलं आणि सगळ्यात म्हणजे जेवढ्या या गृहिणी आहेत हॅट्स ऑफ टू देम. आणि वेळात वेळ काढून इतकं विचार करून आणि ते सगळं बरं फक्त बनवायचं नाही आहे ते प्रेझेंट पण करायचं एक्झॅक्टली. सो तेही खूप छान केले प्रत्येकीचं म्हणजे सगळ्याच कमाल आहे. त्याचेही इतर पॉईंट्स आहेत की हाऊ डू यू प्रेझेंट इट आणि ना ते जे मध्ये असं होत होतं ना खूप वेळा की कंट्रोल सुटत होता की यार माझा खूपदा सुटला म्हणून की तो पुन्हा स्वतःला असं धरून ठेवलं की नाही 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 दिसायला नको नंतर उद्या चेहऱ्यावरती दिसेल कारण उद्या सुद्धा शूट आहे त्याच मालिकेचं ज्या मालिकेबद्दल आपण आता बघतोय स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडतो हा मन धागा धागा जोडते नवा ही मला खात्री येईल तिथे बऱ्याच जणांनी मालिका बघत असेल कोण कोण येते मला बघायला आवडेल बघ बघा म्हणजे थँक्यू येस थँक्यू त्या टी व्ही स्क्रीनच्या त्या बाजूला हे लोक तुम्हाला कायम रोज भेटत असतात त्यासोबतच टी व्ही स्क्रीनमधून दिव्यांग तुम्हाला रोज भेटत असतात आज प्रत्यक्ष रूपात तुम्हाला भेटायला मिळालं त्यांनाही आनंद झाला आहे पण त्यांना भेटून तुम्हाला कसं वाटतं किंवा मला खरं सांगू मला ना खूप छान वाटतं जेव्हा मी अशा इव्हेंट्सना जाते किंवा काही ठिकाणी म्हणजे जिथे कुठे मला बोलवतात तिथे जाते आणि जेव्हा मला माझा प्रेक्षक वर्ग असा भेटतो ना तेव्हा मला खरंच खूप आनंद या गोष्टीचा होतो कारण की हे सगळे मला बघतात ना म्हणून मी मोठी होती नक्कीच नक्कीच आणि जे काही आज मी आहे ते ह्या सगळ्यांमुळे आहे सो मला खरंच खूप आनंद होतो या गोष्टीचा. बघा मंडळी प्रत्येक कलाकाराचं हे मोठेपण असतं की त्यांच्या यशाचं क्रेडिट ते स्वतः न घेता प्रेक्षकांना कायम देत असतं तर यासाठी एकदा जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे आणि ही जी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ती मला खूप आवडते त्यासोबतच तुमचं ज्या या सिरियलमध्ये नाव आहे ते आहे आनंदी आणि तुम्ही आल्या आल्याच पूर्ण वातावरण असं एकदम आनंदमय झालं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही पण मोदक स्पर्धा आपण अनुभवली मोदकबद्दल तुम्ही म्हणाला तुम्हाला किती मोदक आवडतात तुमचं मोदकवरचं प्रेमसुद्धा आम्ही पाहिलं पण गणेश फेस्टिवल गणेशोत्सवाबद्दल तुम्ही काय म्हणाल ते गणेशोत्सव तुमच्यासाठी काय आहे. गणेशोत्सव माझ्यासाठी असं शब्दात नाही सांगता येणार कारण परंपरा आहे ही आपली आणि लहानपणापासून जे बघत मी सगळेच मीच काय सगळेच मोठे होतात पण माझ्यासाठी म्हणजे मी नाही शब्दात नाही सांगू शकते कारण बाप्पा प्रेम आहे माझं म्हणजे मी आता बरेचसे माझे इंटरव्ह्यूज होतात सो आय युजली शूट माय फोन माझ्या फोनमध्ये बाप्पाचाच फोटो असतो आणि मी हार्ड कोर बाप्पा लवर आहे आणि मग बाप्पाज फेवरेट फूड म्हणतात.